आज आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळातील नकारार्थी वाक्य आपण पाहणार आहोत. मी बोलणार नाही हे नकारार्थी वाक्य आहे. भविष्यकाळामध्ये विलचा वापर करतात. मग विल कितव्या नंबरला येणार आहे ते आपण पाहूया. नंबर एक, नंबर दोन आणि नंबर तीन. एक तीन दोन. नंबर एक ला काय आहे? मी. मी साठी आय. मी हे करता आहे, करता. एक नंबरला करता घ्यायचं आणि भविष्य काळामध्ये विल हे दोन नंबरलाच घ्यायचं. कर्त्यानंतर विलच घ्यायचं. आय विल, आय विल. आणि नंबर तीन ला काय आहे? नाही. नाही साठी नॉट. आय विल नॉट बोलणार, स्पीक. क्रियापदाचे पहिले रूप आहे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. क्रियापदाचे पहिले रूप, मी त्याला फोन करणार नाही. नंबर एक, त्याला फोन. नंबर दोन, करणार नाही. नाही आहे. नंबर तीन, आता एक तीन आणि दोन. नंबर एक ला मी. मी हे करता आहे. मी साठी इंग्रजी मध्ये आय. आणि फ्युचर टेन्स मध्ये दोन नंबरला विल. कर्त्यानंतर विल, आय विल. आणि नकारार्थी असेल तर नॉट, आय विल नॉट. नंबर तीन ला नाही आहे. नंबर तीन, आय विल नॉट फोन हिम. उदाहरण आहे बस वेळेवर येणार नाही. नंबर एक, वेळेवर येणार. नंबर दोन, नाही. नंबर तीन, एक तीन दोन. नंबर एक ला आहे बस. भविष्यकाली वाक्य असल्यामुळे विल दोन नंबरला येणार आहे. भविष्यामध्ये विल, बस विल. नकारांती नाही साठी नॉट. नंबर एक बस. नंबर तीन नाही साठी नॉट. हे विल हे भविष्यकाली वाक्य असल्यामुळे विल, बस विल नॉट कम इन टाइम. ओंकार येणार नाही. नंबर एक, नंबर दोन, नंबर तीन. एक तीन दोन. नंबर एक ला ओंकार. ओंकार भविष्यकाली वाक्य असल्यामुळे विल. ओंकार विल. नकारार्थी असल्यामुळे नॉट. नंबर एक, नंबर तीन ला नॉट. हे विल हे भविष्यकाली वाक्य असल्यामुळे विल येणार आहे. ओंकार विल नॉट कम. पुढचं उदाहरण आहे मी ही पेन्सिल वापरणार नाही. मी साठी आय. भविष्यकाली वाक्य असल्यामुळे विल दोन नंबरला. करता विल, आय विल. नकारार्थी आहे म्हणून नॉट, आय विल नॉट यूज दिस पेन्सिल. मी मम्मीला सांगणार नाही. नंबर एक ला आहे मी. मी साठी आय. हे करता आहे. कर्त्यानंतर विल घ्यायचंय. विल का? तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळी वाक्यामध्ये विल येणार आहे. कर्त्यानंतर विल येणार आहे. कर्त्यानंतर विल. नकारार्थी असेल तर विलच्या नंतर नॉट, आय विल नॉट. नकारार्थी वाक्य असेल तर आय विल नॉट. करता विल नॉट, आय विल नॉट टेल. क्रियापदाचे पहिले रूप आहे आय विल नॉट टेल मम्मी.